स्थानिक भूमिपुत्र असले पाहिजेल, जे जेणेकरून इथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडले पाहिजेल, अनुभवी पाहिजेल. तसेच आमचे जे एस पाटील साहेब आहेत ते इच्छुक आहेत, ते इथले भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवतील हे आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि त्यांना एक पालिकेचा अनुभव आहे, माजी नगरसेवक आहेत, आणि त्याच्यात ते राष्ट्रवादीच्या पडत्या काळात 2019 त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पक्ष बांधण्याचं काम केलं. नमस्कार, आणि प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्याचं आज विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर झालेल्या आहेत आणि आता आचारसंहितासुद्धा लागू झालेली आहे. उमेदवारांची म्हणजे प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांसाठी आज ऋषिकेश चालू आहे. आत्ता जर बघायला गेलं तर राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जास्तीत जास्त कोण उमेदवार दिले जाणार अशा पद्धतीने आता प्रचार सुरू आहे. आपली नवींबई 21व्या शतकातली अशी एक नवींबई आहे ज्याच्यामध्ये ऐरोली विधानसभा आणि बेलापूर विधानसभा क्षेत्र येते. आज जर बघायला गेलं तर महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघांमध्ये कोण उमेदवार दिला जाणार, म्हणजे आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा उमेदवारांमध्ये रसिके चालू आहे, महायुतीमध्ये सुद्धा रसिके चालू आहे. महाविकास आघाडीमध्ये सर काय सांगाल की आत्ता अद्यापर्यंत कुठलाही उमेदवार जाहीर झालेला नाही, पण तुम्हाला काय वाटतं की या ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये असा उमेदवार असायला पाहिजे की जो आज इथला भूमिपुत्र असेल, इथले जे आत्ता स्थानिक आहेत हे त्यांना मानणारे असं कोण उमेदवार असेल की तुम्हाला काय वाटतं? पहिली तर गोष्ट नवींबईमध्ये आज ऐरोली विधानसभेच्या अध्यक्ष कार्याध्यक्षाखाली आज मीटिंग झाली. या मीटिंगमध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला की नवींबईमध्ये दोन्ही शिटा ज्या ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघाच्या आहेत त्या शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळाव्यात. हे आमची पहिली प्रमुख मागणी आहे. आणि त्यातमध्ये आले इच्छुक बरेचसे लोक आहेत, त्यांची नावं आता मी घेत नाही, पण इथले स्थानिक भूमिपुत्र असले पाहिजेल, जे जेणेकरून इथल्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडले पाहिजेल, अनुभवी पाहिजेल. तसेच आमचे जे एस पाटील साहेब आहेत ते इच्छुक आहेत, ते इथले भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवतील हे आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे. आणि त्यांना एक पालिकेचा अनुभव आहे, माजी नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीच्या पडत्या काळात 2019 त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पक्ष बांधण्याचं काम केलं आणि पक्ष एक स्थिर केला. आणि ते आता ते इच्छुक आहेत, पण माझी एक कार्यकर्ता म्हणून एक इच्छा आहे की एक ग्राउंड लेवलचा कार्यकर्ताच चांगल्या लेवलला गेलेला आहे, त्यांना पक्षांनी त्यांचा विचार करून त्यांना ती उमेदवारी द्यावी ही माझी विनंती आहे. तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी या ठिकाणी म्हणजे शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवींबईचे कार्याध्यक्ष हे क्रियाशील आहेत. आणि नवींबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आत्तापर्यंत जर बघाल तर राजकारणाबरोबरच समाजकारणातसुद्धा ते सक्रिय आहेत. सर काय सांगाल की तुमची राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक बैठक झाली मुख्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची, तुमचा काय निर्णय झाला की ज्याच्यामुळे आज या ठिकाणी उमेदवारी कोणाला दिली पाहिजे? आमची बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की जे इथले म्हणजे स्थानिक जी एस पाटील आहेत आमचे कार्याध्यक्ष, त्यांनाच तिकीट मिळायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहेत. तर आणि पुऱ्या बेलापूर पट्टी आणि ऐरोली विभाग म्हणजे इकडचा दोन्ही हे विधानसभेचे आमदारकीचे तिकीट आम्हालाच मिळावी अशी आमची इच्छा आहे. या संदर्भात जी तुमची बैठक झाली, या बैठकीमध्ये वरिष्ठांशी तुम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे का किंवा करणार आहात? ज्याप्रमाणे आता जी एस पाटील यांचं नाव पुढे येते काय सांगाल? आजची खरी तर पाहिलं तर मीटिंग हे कार्याध्यक्ष आमचे सन्माननीय जी एस पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज या प्रमुख कार्यकर्त्यांची आज या ठिकाणी आमची छोटीशी एक मीटिंग झाली. आणि ह्या मीटिंगमध्ये सातत्याने हा दोन्ही विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या शरदचंद्र पवार यांच्याकडेच ते राहावेत आणि त्या पद्धतीनेच आमचा जो बांधणी चालू आहे. कारण ऐरोली बघितलं किंवा शिवडी बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या गटाला मानणारा हा घटक आहे. विशेष करून मग कोपरकेंद्र असेल, गणसोली असेल, या ठिकाणी प्रामुख्याने माथाडी कामगारांचा वर्ग जास्त प्रमाणामध्ये आहे आणि तो सर्व शरद पवारांना मानणार आहे. तर आमचं प्रांजपणे मत आहे या ठिकाणी दोन्ही विधानसभा या राष्ट्रवादी पक्षालाच मिळाव्यात. आमचे जी एस पाटील या ठिकाणी इच्छुक आहेत, तसेच गेल्यावेळी दुसऱ्या नंबरनं असणारे गणेश शिंदे हे सुद्धा इच्छुक आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की जी एस पाटील असो किंवा कोणी उमेदवार असो पण त्यांना प्रामुख्याने हा पक्षालाच ही विधानसभेची जागा मिळावी त्या पद्धतीने आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे. आणि ती आम्ही अपेक्षाही ठेवतो की आमच्या जे इच्छुक आहेत
मग कोणीही कोणालाही तिकीट भेटो आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहून त्यांना निवडून देण्याचा 100% प्रयत्न करू. सर, या ठिकाणी आता तुमची राष्ट्रवादीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, जर या ठिकाणी जी एस पाटील यांना जर उमेदवार दिले तर तुमच्या प्रचाराची रणधुमाळी कशी असेल? आजच्या या बैठकीमध्ये जे एस पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतला की शरद पवार साहेब पक्षातील कार्यकर्ते आम्ही आहोत, आम्ही असं ठरवतो की माजी नगरसेवक जे एस पाटलांनी हे केलेलं आहे त्यांना महानगरपालिकेचा अनुभव आहे आणि आमच्या म्हातारी आणि सातारा जिल्ह्यातील बरेच लोक इथं असल्यामुळे आणि प्रकल्पग्रस्त पण त्यांना मदत करतील आणि आम्ही त्यांना असं करतो की मनोभाव म्हणजे ते कधीच कुठलेही प्रश्न आम्ही आतापर्यंत नेलेत तर त्यांनी सोडवलेले आहेत. गरीब असो श्रीमंत असो सर्वांना ते एक मिळून राहतात म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा आणि त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र हे आम्ही झगडू आणि त्यांच्यासाठी आम्ही कार्यकर्ते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. एवढं बाग बताएंगे तो यहाँ भूमिपुत्र आहे, कॉलोनी आहे और एक स्लम एरिया भी आहे. तो यहाँ पहिले से राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जब गठित हुई उसके साथ साथ जी एस पाटील भी काम करते थे, उनके ऊपर एक नवीन भाई के कार्याध्यक्ष के एक जिम्मेदारी दी है. अभी चुनाव आ रहा है यानी कि घोषित किया गया है और अभी उम्मीदवारी भी घोषित हो रही है, तो आप क्या कहना चाहते हैं कि जो पहले से ही जी एस पाटील जैसे कि महानगर पालिका गठित होने के बाद वो खुद एक नगर सेवक भी थे, लेकिन आपको क्या लगता है कि जो आपकी बैठक हुई उसमें क्या निर्णय लिया गया है? जी एस पाटील जो हैं हिंदी भाषी और अन्य लोगों के साथ अच्छा इनका व्यवहार है. हमारे जो कभी यहाँ कार्यकर्ता जुटे हैं इनके मन में यही है कि हमारे दोनों सीट राष्ट्रवादी को आए और जी एस पाटील का 25 साल का जो काम है ये गोर गरीब के साथ बहुत अच्छा है, सबकी मदद करते हैं. पहले के नगर सेवक भी रह चुके हैं, आज के डेट में हमारे कार्याध्यक्ष हैं और हमारे उत्तर भारतीय समाज कहीं का भी उत्तर भारतीय पंजाब कहीं का भी हो उनको मानने वाले लोग ज़्यादा हैं. क्योंकि अगर ये दोनों सीट हमको राष्ट्रवादी से मिलती है तो 100% ऐसा हमको लगता है कि दोनों सीट राष्ट्रवादी को ही जाएगी. क्योंकि यहाँ से जो बेलापुर विधान से अपना बेलापुर विधानसभा और अरोली विधानसभा है तो ये दोनों सीट तो पहले से राष्ट्रवादी का गढ़ माना जाता है, आज से नहीं बहुत पहले से चल रहा है, लोग शरद पवार को मानने वाले हैं. इसके पिछले चुनाव में जो नाइक साहब छोड़ के गए थे हमको 1 महीना 15 दिन का टाइम मिला था तब भी हम दूसरे नंबर पे थे बराबर. तो अभी तो हमारा मेजॉरिटी ज़्यादा है, हम महायुक्ति में हैं महाअघाड़ी में हैं. महाअघाड़ी में होने के बाद हमारे जो बाहर के लोग हैं ये जी एस पाटील को ज़्यादा मान रहे हैं क्योंकि जी एस पाटील एक सीधा साधा नेता है और काम का अनुभव है. ऐसा भी नहीं कि उनको कोई अनुभव नहीं, आज 25 साल से राजकरण में है और उनका हक भी बनता है क्योंकि भूमि पुत्र हैं बराबर. लेकिन और बाहर के लोगों से अच्छी पकड़ है, वो चाहे MP के हों चाहे UP के हों चाहे बिहार के हों चाहे पंजाब के हों सबके चाहे बंगाल के हों सबसे अच्छी पकड़ है. तो इस ऐसा देखा जा रहा है कि अगर जी एस पाटील को अरोली विधानसभा का टिकट मिला तो इसमें 100% है कि जी एस पाटील जीत के आएंगे. हमारा पक्ष भी दोनों हम पक्ष से मांगनी करेंगे कि हमारा अरोली विधानसभा और बेलापुर विधानसभा को राष्ट्रवादी से ही टिकट दिया जाए. इनकमिंग आउटगोइंग जो प्रकार अपन म्हणतो हा प्रकारसुद्धा बऱ्याच अंशी होता आणि असा जर प्रकार घडला गेला तर पक्षाची हानी होऊ शकते का? काय वाटतं तुम्हाला या संदर्भात? आमचं तर प्रांजपणे मत आहे, येणाऱ्या जाणाऱ्यांचा पवार साहेबांनी विचार करू नये. आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, आज कार्याध्यक्षांनी कार्यक्रम घेतला ऐरोली विधानसभेमध्ये, त्याच पद्धतीने CBD पण त्याच पद्धतीने कामकाज चालू आहे. तळागाळातील कार्यकर्ता हा आमच्या नेत्यांच्या पाठीमागे आहे, आम्हाला जी कुठलीच भीती नाही. येणाऱ्यांनी त्यांनी त्यांच्या तिकडे सांगावं, आमच्याकडे येऊ नये, आम्ही सक्षम आहे आणि जो कोणी आमचा उमेदवार असेल त्याला 100% निवडून येण्याच्याकडं ताकद आहे. काय सांगाल तुम्ही या संदर्भात, जे काय आत्ता काय पक्षात येतात उमेदवारी मिळावी आणि भविष्यात ते आमदार व्हावेत असं त्यांचं स्वप्न आहे, काय सांगाल? ॲक्च्युलीमध्ये काय आहे, आम्ही एवढी वर्ष आता जेव्हा शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी जेव्हा नाईक साहेब सोडून गेले सगळे सोडून गेल्यानंतर जी राष्ट्रवादी होती तेव्हा आम्ही तिथेच राहिलेलो आहोत, तिथून आम्ही काय हललेलो नाही. तेव्हा पूर्ण कोलॅप्स झालेली होती राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेबांची.
पण आम्ही तिथे तग धरून आम्ही ती वाढवण्याचा प्रयत्न केला, वाढवली. आज आम्ही तिथे भरपूर मेहनत घेतलेली आहे पहिल्यापासून. आणि आता जर कोण बाहेरून येऊन जर तिथे जर त्याच्यावर हक्क दाखवत असेल आणि तो येऊन जर तिथे बसत असेल तर ते आम्हाला न खपण्यासारखं आहे. आमच्यातलाच कोणी नेता असेल, आमच्यातलेच जे लोक आहेत जे वरिष्ठ आहेत त्यांच्यात त्यांच्यापैकी कोणालाही जरी तिकीट दिलं तरी आम्ही त्यांच्यासाठी काम करायला आज पण जोमाने काम करण्याला तयार आहोत. काय सांगाल तुम्ही सर या संदर्भात? नाही, जे आमचे तालुकाध्यक्ष बोलले की जे आता आमच्या पक्षात इनकमिंग चालू झालेलं आहे म्हणजे पवारसाहेबांची जी ताकद आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि अख्ख्या भारताला माहिती आहे. त्यामुळे पक्षामध्ये इनकमिंग चालू आहे. तसंच आता काही विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं आहे की आपण इथे राहिलो तर आपल्याला पक्षातच विरोध जास्त होणार आहे आणि ते आपली शीट पडू शकते. म्हणून त्यांचे पक्ष कोणत्या तरी पक्षात जाऊन पण त्यांना एक जिंकण्याची जी आशा आहे तो पक्ष म्हणजे तुतारी म्हणजे आमचा शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी. म्हणून सर्वांची लाईन लागलेली आहे. म्हणून पवारसाहेबांनी म्हणजे वरिष्ठांना त्यांना आदेश दिले की वेट इन वॉच, की आम्ही पहिला आमच्या पदाधिकाऱ्यांचा विचार करू नंतर तुमचा विचार करू, जे काय मान्य असेल ते तुम्हाला करावं लागेल. असं त्यामुळे आम्ही पण असंच सर्वांना वरिष्ठ नेत्यांना आमची एक विनंती आहे की आम्ही ग्राउंड लेवलला जो पडत्या काळामध्ये आम्ही हा पक्ष सांभाळला. नवी मुंबईमध्ये भरपूर अडचणी आल्या आम्हाला आल्या, धमक्या आल्या, अडचणी आल्या. कार्यालय ओपन करताना जे कार्यालय आम्ही रेंटवर घेतो त्या रेंटवाल्यांना धमक्या देण्यात आल्या की त्याचं कार्यालय बंद करा, अशा भरपूर आल्या. तरी पण आम्ही पवारसाहेबांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून आम्ही तिथे उभे राहिला. आज नवी मुंबईमध्ये आम्ही आहोत, चांगल्या पद्धतीने काम करतो. तसंच आम्ही आज आमच्या जी एस पाटील साहेब म्हणा या गणेश शिंदे साहेब म्हणा या इतर कोणालाही पक्षाने तिकीट दिले तर आम्ही खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहू आणि पक्षाचा प्रचार करून ती सीट 100% नाही 1001% निवडून आणू ही आमची ताकद आहे. कारण की ग्राउंड लेवलचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आणि मतदार वर्ग आहे तो कुठेच गेलेला नाही, फक्त गेले ते वरिष्ठ गेलेले. या ठिकाणी मी अजून एक आवर्जून सांगेन, लोकसभेमध्ये आमच्याकडे एकही असा प्रबळ मोठा नेता नव्हता, सगळे खरडून गेले दुसऱ्या पार्टीमध्ये. जे तळागाळातले कार्यकर्ते राहिलेत त्यांनी सुद्धा या ऐरोलीचा गड राखण्याचं काम केलं, फक्त 9000 त्यांना लीड भेटलं. म्हणजे आमच्याकडे कार्यकर्ते आहेत व आम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आम्ही आमच्या ताकदीने नक्कीच जो कोणी उमेदवार देईल तुतारीचा त्यांना निवडून आणण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. तुम्ही बेलापूर विधानसभा असेल किंवा ऐरोली विधानसभा असेल ह्या दोन्ही ह्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं. आणि जी एस पाटील यांच्याबद्दल त्यांनी सांगितलं की पूर्वीपासूनच त्यांची जी पकड होती म्हणजे एक ते स्वतः भूमिपुत्र आहेत, पदवीधर आहेत, त्याचबरोबर हा जो स्लम एरिया आहे ज्याच्यामध्ये परप्रांतीयांची संख्या जास्त आहे, कॉलनीमध्ये जर बघायला गेला तर माथाडी कामगारांची सुद्धा तितकी संख्या जास्त आहे आणि हा सर्व वर्ग त्यांना मानणार आहे. आणि त्यामुळे जर का राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांनी जर निर्णय घेतला की जी एस पाटीलना जर इथे उमेदवारी दिली तर निश्चित आम्ही त्यांना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून आणू असंही या ठिकाणी त्यांनी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आणि प्रत्येकजण आता ग्राउंड लेवलला जाऊन ते काम करणार ही त्या या ठिकाणी बोललेले आहेत. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.